नागपूर शहरामध्ये पाण्याचा प्रचंड असा प्रश्न आहे. म्हणजे पाण्यासाठी जी मीटर लावलेली आहेत आणि पाणी जे येतं आणि त्याची जी बिलं येतात याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहे. आणि 24 तास पाणी देऊ असं इथले जे सत्ताधारी होते त्यांनी सांगितलं होतं, पण 5 वर्षात त्या दृष्टीने जे काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालेलं नाही आहे. आणि नागपूर शहरातले सगळे लोक हे जे ताणलेले आहेत ते तसंच्या तसं आहे. त्यामुळे ह्या पाण्याचा प्रश्न हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही हातात घेणार आहोत आणि त्या संदर्भातलं आंदोलनाची दिशा सुद्धा या आजच्या बैठकीमध्ये ठरेल, ती आपल्याला कळवली जाईल. पण एक नक्की की जर ह्या शहरात पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर महानगरपालिकेतले पाण्याचे जे अधिकारी आहेत ह्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर फिरू देणार नाही. मग त्याच्यामुळे जे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी महानगरपालिकेची राहील आणि त्या आयुक्तांची राहील. हे नुसतं निवेदन देऊन आंदोलन होणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून हे आंदोलन करेल आणि त्याची दखल संबंधाने घ्यावी आणि आजच कामाला लागावं, नंतर त्यांना कामाला लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही.